संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करू. कांदे साहेब. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 16. 16 सॉरी 11 11 सॉरी सॉरी 11 11 11 अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न जो आहे तो सातपुरा एमआयडीसी मधला आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे एक नवीनच प्रकार नाशिकमध्ये चालू झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना सांगतो की नाशिकमध्ये 21 कंपन्या, ह्या कंपन्या अवसानात आणायच्या आणि अवसानात आल्यानंतर त्याचे प्लॉट काढायचे आणि ते जे प्लॉट पाडायचे ते प्लॉट एका विशिष्ट अशा विकासकाला द्यायचे, त्याचं नाव शहा म्हणून आहे, भाविक बिल्डर्स म्हणून. अध्यक्ष महोदय, याला सर्वस्वी जबाबदार तिथला अधिकारी गवळी आणि काही स्थानिक अधिकारी हे हाताशी धरून कमीत कमी 2000 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी आपल्याला एक छोटस उदाहरण देतो. खरं तर मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विचारायचं आहे की ज्या वेळेस आपण प्लॉट पाडतो त्याचे 40% बांधकाम झाल्यानंतर, बीबीसी झाल्यानंतर आपण त्यांना ट्रान्सफर करून देतो. अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, आज प्लॉट प्लॉट झाले, सब डिव्हिजन झाले आज, आणि 10 दिवसाने बीबीसी करून त्यांना प्लॉट अलाउड केले. मला वाटतं की असं कोणत्या 10% कुठं बांधकाम होतं हे मला काय अजून कळालं नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला हे विचारायचं आहे की ज्या वेळेस एखादा प्लॉट 10 वर्ष एखादा भूखंडधारक किंवा एखादा विकासक तो वापरत नाही, ज्यावेळेस तो वापरत नाही त्यावेळेस तो प्लॉट एमआयडीसीला परत घेण्याचे अधिकार आहेत. अध्यक्ष महोदय, तरी सुद्धा असे प्लॉट कुठेही परत घेतलेले नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, मी एक छोटस उदाहरण देतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सातपुरा औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक 17-18-1 वेलफील्ड इंटरनेट कंपनीचे हे सब डिव्हिजन 8 ऑगस्ट 2000 रोजी झाले, त्याचे 58 प्लॉट केले. अध्यक्ष महोदय, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2020 या 4 महिन्यामध्ये हस्तांतर करण्यात आले. काही प्लॉट सब डिव्हिजन झाल्यापासून 10 ते 15 दिवसातच हस्तांतर करण्यात आले. अध्यक्ष महोदय, महामंडळाच्या 2019 परिपत्रकानुसार 40% बीसीसी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय भूखंड प्रश्न मी आपल्या माध्यमात फक्त 1000 कोटी रुपयाचा घोटाळा कसा झाला त्याचं एक छोटस उदाहरण देतो. अध्यक्ष महोदय, भूखंड हस्तांतरित करता येत नाही या ठिकाणी थोडी शंका येते. अध्यक्ष महोदय, इतक्या लवकर बीसीसी मिळाली कशी व प्लॉट हस्तांतर कसे झाले याची मोठी शोकांतिका आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सदर ह्या लक्षवेधीच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो. अध्यक्ष महोदय, एमआयडीसी मधील ही जी 8 ऑगस्ट 2000 रोजी व्यापारी व्यापारासाठी सब डिव्हिजन झाले त्यात 58 प्लॉट झाले, जागा 68,492 स्क्वेअर मीटर त्यातील एका प्लॉटचे उदाहरण सांगतो, 499 स्क्वेअर मीटर एक प्लॉट त्यातील अशोका ऍटो ह्या कंपनीला दिला. अध्यक्ष महोदय, सदर प्लॉट त्यांनी 4,34,200 रुपयास 870 रुपये पर स्क्वेअर मीटर ह्या दरान दिला. महामंडळाचे दर महामंडळाने घोषित केलेले दर अध्यक्ष महोदय 15-3-2024 दर पत्रकानुसार 16,990 इतका. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 8,870 रुपयाला दिला आणि एमआयडीसीचा दरपत्रक, अध्यक्ष महोदय, एमआयडीसीचं दरपत्रक, हे दरपत्रक 16,990 इतकं दरपत्रक आहे. अध्यक्ष महोदय, मग अध्यक्ष महोदय, मला हे समजत नाही की जर वार्षिक वाढत जातात म्हणून आपण त्यात 10% वाढ पकडली. अध्यक्ष महोदय, तरी सुद्धा पर स्क्वेअर मीटर फरक इतका पडतो 870 रुपयाप्रमाणे, म्हणजे संपूर्ण प्लॉट 68,492 गुणिले 9,328 केलं तर अध्यक्ष महोदय एका कंपनीचा महामंडळाचा 63 कोटी रुपयाचा तोटा झालेला. अध्यक्ष महोदय, 63 कोटी रुपयाचा महामंडळाच्या दरपत्रकानुसार. आणि अध्यक्ष महोदय, ह्या विकासाने असे 21 प्लॉट विकले अध्यक्ष महोदय, आणि ते प्लॉट खरे बाजार भावाने 35-40 हजार रुपयाप्रमाणे विकले. अध्यक्ष महोदय, म्हणजे अध्यक्ष महोदय, ह्या नाशिकवाल्यांना, आमच्या एमआयडीसीवाल्यांना, आमच्या गोरगरीब मराठी माणसाला प्लॉट मिळत नाही. आम्ही प्लॉट शोधायचे, तिथे गवळी म्हणून अधिकारी बसलेला आहे तो प्लॉट देत नाही, आणि एकाच विकासकाला 21 कंपन्या विकल्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आमच्या मंत्री महोदयावर आमचा प्रचंड विश्वास आहे. अध्यक्ष महोदय,
मला असं वाटतं की मंत्री महोदय आता सभागृहामध्ये काहीतरी, नाहीतर आम्ही आलो आम्ही बोललो आणि बस त्याच्यावर नोंद झाली, सरकारने नोंद घेतली असं उत्तर न देता अध्यक्ष महोदय माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की ह्या ज्या 21 कंपन्या आहेत ह्या 21 कंपन्यांना जोपर्यंत त्याचा निकाल लागत, पहिली तर माझी अशी मागणी अध्यक्ष महोदय की याच्यावर SIT नेमावी, SIT नेमेपर्यंत अध्यक्ष महोदय तोपर्यंत हे ज्या 21 कंपन्यांचे जे प्लॉट पडले सब डिव्हिजन करून आणि जो महामंडळाचा कमीत कमी 1000 कोटी रुपयाचा तोटा झाला अध्यक्ष महोदय तोपर्यंत हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यावर स्टे द्यावी अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती. तसेच अध्यक्ष महोदय जर हा महामंडळाचा जर खरंच जर तोटा झाला असेल तर त्या विकासकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदावेत अध्यक्ष महोदय अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय. तसेच अध्यक्ष महोदय जर हे पैसे खरंच महामंडळाची नुकसान झाली असेल तर त्या अधिकाऱ्याकडनं आणि त्या विकासकाकडनं सरकार पैसे भरून घेईल का हा सुद्धा माझा प्रश्न आहे. आणि माझी विनंती आहे ज्यांनी हा सगळा गोंधळ केला, ज्याची मुदत संपली, जो एकाच खुर्चीवर चिटकून 5 वर्षापासून बसलेला आहे गवळी नावाचा अधिकारी, त्याला सक्तीच्या रजेवर किंवा ताबडतोब सस्पेंड कराल का? साहेब अध्यक्ष महोदय जर हे केलं नाही तर असे फ्रॉड ज्या तरुण मुलांना, मराठी मुलांना ज्यांना प्लॉट पाहिजे यांना प्लॉट भेटत नाही आणि दुसऱ्या विकासकाला असं काय प्रेम आहे, तो काय या सरकारचा जावई आहे तो विकासक? 21 प्लॉट द्यायचे? मंत्री महोदय उत्तर देतील. तर माझी विनंती अहो बोलू द्या, देतील उत्तर बोलू द्या, आम्हाला सरकारचा प्रश्न बोलू द्या, अध्यक्ष सांगतील मला बोलू द्या. इकडे माझी विनंती आहे, बोला बोला. तर अध्यक्ष महोदय अहो आमच्या मराठी माणसांच्या चपला घासल्या, पॅरेगॉन चप्पल घेतल्या त्या घासल्या आणि एकच अधिकारी 5 वर्षापासून आहे. तर मी आपल्या माध्यमातून हे जे झालं त्याची SIT लावा, SIT लावल्यानंतर तोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते प्लॉट सर्व प्लॉट ट्रान्सफर करण्यासाठी ताबडतोब मंत्री महोदयांनी स्टे द्यावी आणि त्या अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करावं, कारण त्या अधिकारी तशी भी तो तहसीलदार आहे, ती पोस्ट प्रांताची आहे, तो महसूल खात्याकडनं तिथं बसलेला आहे, तो महामंडळाचा नाहीये, त्याची मुदत संपली, 5 वर्षापासून चिटकून बसलाय साहेब, त्याची जर चौकशी लावली तर 500 कोटीचा 1000 कोटीचा तो मालक निघेल. तर माझे प्रश्न चारच आहे, SIT नेमणार का? SIT नेमेपर्यंत ट्रान्सफर जे प्लॉट 21 कंपन्या एकाच विकासकाला दिलेले आहेत त्या प्लॉटवर स्टे देणार का? दुसरी माझी मागणी आहे की जोपर्यंत चौकशी होत नाही आणि जो दूध का दूध पाणी होत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्याला ताबडतोब तुम्ही सस्पेंड करणार का किंवा सक्तीच्या रजेवर पाठवणार का? आणि जर मी मंत्री महोदयांना जे महामंडळाची 500 ते 1000 कोटीची नुकसान झाली हे जर मी त्यांना क्लिअर करून दिलं त्यांच्या दालनामध्ये तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? एवढी माझी मागणी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय थोडं चुकीचं रेकॉर्डवर राहू नये म्हणून पहिल्यांदा सांगतो की एक सन्माननीय सदस्य सुहास अण्णांनी या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं की 2000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि नंतर 1000 कोटीचा झाला असं सांगितलं, तर नक्की किती कोटीचा झाला ते एकदा रेकॉर्ड ऐका ना साहेब. साहेब माझं म्हणणं असं आहे की चुकीचं रेकॉर्डवर राहू नये, कारण जर चौकशी लावायची असेल तर सन्मान्य सदस्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं खरं आहे असं मानलं जातं. अध्यक्ष महोदय मला बोलाय की ज्यावेळेस एखादं सदस्य विषय मांडतो लक्षवेधी काही आज दिली नाही ना, आज काल दिली नाही, आज मांडली नाही, त्या संदर्भात त्यांची माहिती घेऊन त्यांनी तो मांडलेली आहे. भ्रष्टाचार त्यांनी पहिले 2000 म्हटलं मग 1000 आले, 1000 कोटीचा भ्रष्टाचार असू शकतो पण त्या संदर्भात सदस्यांना खोटं आहे, खोटी माहिती आहे असं म्हणून सदस्याचा अपमान होऊ नये, अवमान होऊ नये अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय, ही माझी हरकत आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय प्रश्न विचारलेले त्याचं मी उत्तर देतोय आणि प्रश्नाला न्याय देणार आहे. ठीक ठीक. विरोधी पक्ष नेते साहेबांना मला विनंती करायची आहे, मी देखील 2004 पासून सभागृहामध्ये आहे, माझं रेकॉर्ड तपासावं, मी सुहास अण्णा सन्माननीय सदस्यांबाबत जर काही खोटा शब्द प्रयोग केला असेल तर मी सांगेन ते हरायला तयार आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की मी देखील चौथ्यांदा निवडून आलेलो आहे, त्याच्यामुळे मला देखील सभागृहाच्या प्रथा परंपरा सगळ्या मला माहिती आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सन्माननीय सदस्य सुहास अण्णांकडनं जी माहिती आहे 2000 कोटीची असेल 1000 कोटीची आहे ती सगळी माहिती घेतली जाईल, त्याच्यावर SIT काय त्यांच्यावर FIR दाखल करण्यापर्यंत कारवाई केली जाईल,
जर अधिकारी तिथं काही अजून वेगळ्या पद्धतीनं करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. परंतु चौकशी करत असताना ऑथेंटिक पेपर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मी सभागृहामध्ये त्यांनी 2000 कोटी 1000 कोटी जे काय बोलले त्याच्याबद्दल मी काही सुद्धा बोललेलो नाही, त्याचे रेकॉर्ड आपण तपासावं. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की जे काय असेल 1000 कोटीचा असेल 2000 कोटीचा असेल, कारण सातपुरा MIDC जो आहे त्याच्यातला स्क्वेअर मीटरचा जर आपण रेट काढला वडेट्टीवार साहेब आणि सगळी जमीन आपण एकत्र MIDC विकायचा जरी प्रयत्न केला तरी 1000 कोटी रुपये होणार नाही. म्हणून मी म्हटलं की ज्यावेळी आपण चौकशी लावतो तरी त्याच्यामध्ये ऑथेंटिक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. कुठच्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही. आमच्या अधिकाऱ्यानं जर अशा पद्धतीनं काम केलं असेल तर सन्माननीय सुहास अण्णांना दालनात बोलवून त्यांच्याकडची सगळी माहिती घेऊन त्याची उच्चस्तरीय चौकशी लावली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये हे निष्पन्न झालं तर FIR देखील दाखल केला जाईल. मला वाटतं आता मंत्री महोदयांनी आपल्या प्रश्नाची उत्तर दिली. अध्यक्ष महोदय असं माझं म्हणणं अयोग्य. अध्यक्ष महोदय माझा एक शेवटचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय आमच्या नाशिकच्या मराठी मुलांना एक प्रश्न पडलेला आहे की जे प्लॉट वापरत नाहीयेत ते प्लॉट जे प्लॉट विकसक वापरत नाही ते प्लॉट MIDC परत घेण्याचे MIDC अधिकार आहेत. तो GR आहेत अध्यक्ष महोदय माझ्याकडे. परंतु प्रश्न विचारा ते प्लॉट अध्यक्ष महोदय जे प्लॉट सब डिव्हिजन केलेले आहेत ते प्लॉट त्या मालकाला किंवा एका विकासकाला विकायचे आणि त्याची ते विकायचे असा GR नंबर किंवा असा कायदा MIDC किंवा महामंडळाचा तो मंत्री महोदयांनी मला सांगा. मला असं वाटतं मी रात्रभर सगळे GR शोधले. माझ्याकडे कमीत कमी 100 GR आहे अध्यक्ष महोदय. विकासकाला MIDC प्लॉट देण्याचा अधिकार नाही. ते MIDC परत ताब्यात घ्यायचे आणि स्वतः महामंडळ विकासक आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते प्लॉट एका विकासकाला देऊ नये किंवा देण्याचे कुठलेही अधिकार महामंडळाला नाहीये. ते महामंडळाने परत घ्यायचे वापरले नाही तर आणि ते परत विकासकाला विकायचे किंवा ट्रान्सफर करायचे. आणि माझा खरा मुद्दा आहे की जो अधिकारी 5 वर्षापासून चिटकून बसलाय त्याला सक्तीच्या रजेवर किंवा त्याला आज सस्पेंड करणार का. जोपर्यंत अध्यक्ष मध्ये मला जर एकावेळी एकच प्रश्न विचारला तर मी त्याचं उत्तर देऊ शकतो आणि त्यांना न्याय देऊ शकतो. पहिली गोष्ट की सरकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं आल्यानंतर आपण एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि जे 10-10 वर्ष 15-15 वर्ष 20-20 वर्ष उदाहरणार्थ इंडिया बुल्स नावाच्या मोठ्या कंपनीला देखील आपण हात घातला आणि त्यांच्याकडची जवळजवळ 1000 एकर जमीन काढून घेण्याचा आपण निर्णय घेतला. आपण परिणामाची पर्वा केली नाही. दुसरं माझ्या जिल्ह्यामध्ये स्टरलाईट नावाची कंपनी होती त्याची 750 एकर जमीन ही आम्ही याच वर्षभरामध्ये काढून घेतली. तशीच प्रक्रिया ही नाशिकमध्ये सुरू आहे, अंबडमध्ये सुरू आहे, सगळीकडे सुरू आहे. ती यादी जी आहे कितनं वाटले किती LAC वाटले ही सगळी यादी मी सन्मान्य सदस्यांना द्यायला तयार आहे. सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. कुठच्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जाणार नाही याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये गवळी नामक जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये गिल्टी आढळले तर त्यांना निलंबन त्यांचं केलं जाईल. परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट सभागृहाच्या माहितीसाठी मी सांगतो की ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत या RO पोस्ट जशा MIDC असतात तशा महसूल खात्याकडनं आलेल्या असतात. माझ्या माहितीप्रमाणे मंत्री या नात्याने मी सांगू इच्छितो गवळी नावाचे जे RO पोस्ट आहे ती महसूल खात्याकडनं आलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर जर कारवाई करायची असेल तर तशी शिफारस याच्यात निष्पन्न झाल्यानंतर महसूल विभागाकडे केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 10